अपन स्केलर प्रोडक्ट कि डॉट प्रोडक्ट का कन्सेप्ट बगित है। तो कन्सेप्ट है कि अपने समझा दोन वेक्टर्स दिलले हैं, वेक्टर ए आणि वेक्टर बी। तो हा दोघांचा डॉट प्रोडक्ट कसा काढता? तो हा दोघांचा डॉट प्रोडक्ट असा काढतो अपन, वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू ए बी इंटू कॉस ऑफ थीटा। म्हणजे वेक्टर ए चा मैग्नीट्यूड इंटू वेक्टर बी चा मैग्नीट्यूड इंटू कॉस ऑफ थीटा, हा झाला त्याचा डॉट प्रोडक्ट। या डॉट प्रोडक्टला आपण स्केलर प्रोडक्टसुद्धा म्हणतो। तो कुठे वापरता वगैरे तो कन्सेप्ट आपण डिस्कस केलेला आहे। और डॉट प्रोडक्ट और इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्केलर प्रोडक्ट। तर ह्या लेक्चरचा उद्देश, ह्या व्हिडिओचा उद्देश असा आहे की आपण ह्या डॉट प्रोडक्टचं मदतीने, विथ द हेल्प ऑफ डॉट प्रोडक्ट, वी वुड बी फाइंडिंग द अँगल बिटवीन द टू वेक्टर्स। सो व्हॉट इज द ऑब्जेक्टिव ऑफ दिस लेक्चर? या लेक्चरचा उद्देश असा आहे की वी वुड बी सॉल्विंग अ न्यूमेरिकल वेअर गिवन टू वेक्टर्स वी कॅन फाइंड द अँगल बिटवीन दॅम। सो लेट अस टेक अन एक्झाम्पल। सपोज दोन वेक्टर्स दिलेले आहेत, ए वेक्टर दिलेला आहे विच इज 2i प्लस जे मायनस के, आणि दुसरा वेक्टर दिलेला आहे आय मायनस के। हे सर्व कॅप आहे, आय कॅप, जे कॅप, के कॅप, म्हणजे युनिट वेक्टर आय कॅप के कॅप। ओके, तर ह्या दोन वेक्टर्समध्ये जे अँगल आहे ते आपल्याला शोधायचं आहे। ओके, सो हाऊ डू यू फाइंड दॅट? तर हे जे डेफिनेशन आहे, आपण जे आता बघितलं की डॉट प्रोडक्टचा जो फॉर्म्युला आहे, तर ह्या फॉर्म्युलाच्या मदतीने आपण ते अँगल काढणार आहोत। म्हणजे कसं, हा फॉर्म्युलावरनं आपल्याला लक्षात येईल की कॉस थीटा इज इक्वल टू ए वेक्टरचा आणि बी वेक्टरचं डॉट प्रोडक्ट आणि अपॉन ए वेक्टरचं मॅग्नीट्यूड इंटू बी वेक्टरचं मॅग्नीट्यूड। ओके, आता ए वेक्टरचं आणि बी वेक्टरचं डॉट प्रोडक्ट कसं काढतो आपण? तर ए डॉट बी हे काढण्यासाठी आपल्याला ए डॉट बी हे काढण्यासाठी आपल्याला 2i प्लस जे मायनस के आणि म्हणजे आय मायनस के याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे। म्हणजे कसं मल्टिप्लिकेशन होईल ते, तर दिस टर्म इंटू दिस टर्म, दिस टर्म इंटू दिस टर्म, दिस टर्म इंटू दिस टर्म, दिस टर्म इंटू दिस टर्म। आता आपल्याला हे माहिती आहे की आय आणि जे हा जो डॉट प्रोडक्ट जर घेतला तर दॅट बिकम्स आय जे कॉस ऑफ 90। कारण आय आणि जे, आय हा एक्स ॲक्सिस आहे युनिट वेक्टर आणि जे हा वाय ॲक्सिस आहे, आणि एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसमधला अँगल हे 90 असल्यामुळे हा नेहमी 0 असतो। तसेच आय डॉट के हा पण 0 आहे, किंवा जे डॉट के हा सुद्धा 0 असतो। त्यामुळे आपण जेव्हा हे मल्टिप्लिकेशन करतो त्यामुळे आपल्याला फक्त जिथे जिथे आय आय किंवा जे जे जेव्हा किंवा के के येतं तेच टर्म्स घ्यायचे। म्हणजे कुठे कुठे, म्हणजे 2 इंटू आय डॉट आय हा घ्यायचा आहे, 2i इंटू के ने घ्यायचं कारण तो 0 होईल, जे इंटू आय ने घ्यायचा तो 0 होईल, जे इंटू के पण नाही घ्यायचा तो 0 होईल, परंतु मायनस मायनस के इंटू म्हणजे तो प्लस केचं मायनस 1 आणि इकडचं मायनस 1 इंटू के डॉट के। आता हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला हे मिळेल की 2 हा आय डॉट आय 1 असतो, प्लस ऑफ मायनस 1 इंटू मायनस 1 1 असतो, आणि के डॉट के 1 आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली ती 3 आहे। सो सॉल्विंग दिस, ए डॉट बी इज इक्वल टू 3।
आता एचं मॅग्नेट्यूड कसं काढतो आपण, एचं मॅग्नेट्यूड काढताना, एचं मॅग्नेट्यूड काढताना आपण हा स्क्वेअर ऑफ कोइफिशियंट ऑफ आय म्हणजे ए एक्स म्हणूया आपण त्याला, टू चा स्क्वेअर प्लस जेचा कोइफिशियंट वन आहे म्हणजे वनचा स्क्वेअर, केचा कोइफिशियंट मायनस वन आहे मायनस वनचा स्क्वेअर. हे जर आपण केलं तर लक्षात येईल फोर प्लस वन प्लस वन म्हणजे हा रूट सिक्स होतो. आणि बी वेक्टरचं मॅग्नेट्यूड काढताना तीच मेथड वापरली आपण. आय स्क्वेअर म्हणजे वन स्क्वेअर, जे स्क्वेअर म्हणजे झिरो स्क्वेअर, आणि के स्क्वेअर म्हणजे मायनस वन स्क्वेअर, म्हणजे हे झालं रूट टू. आता आपण हा जो हे जे व्हॅल्यूज आहेत हे इथे सबस्टिट्यूट करणार आहोत, म्हणजे ही व्हॅल्यू इथे टाकणार आहोत आणि या ज्या व्हॅल्यू आहेत या ज्या खाली मिळालेल्या व्हॅल्यूज आहेत या आपण इथे सबस्टिट्यूट करणार आहोत. तसं केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, तर कॉस थीटा इज इक्वल टू थ्री अपॉन रूट सिक्स इंटू रूट टू. म्हणजेच आपल्याला इधर सॉल्व केलं तर दिस बिकम्स रूट थ्री बाय टू. आता कॉस थीटा जर रूट थ्री बाय टू असेल तर थीटा बिकम्स 30 degrees. हे थोडं ट्रिग्नॉमेट्रीचा संबंध येतो इथे. तर आपल्याला काय मिळालं, कॉस थीटा इज इक्वल टू रूट थ्री बाय टू, म्हणजेच थीटा इज इक्वल टू कॉस इन्वर्स ऑफ रूट थ्री बाय टू. आणि कॉस इन्वर्स ऑफ रूट थ्री बाय टू हे आपण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये शिकणार आहोत, दॅट बिकम्स 30 degrees. ओके, सो दिस इज वन टाईप ऑफ प्रॉब्लम विच कॅन बी आस्ट इन द एक्झाम. आणि काय प्रॉब्लेम आहे तो, की तुम्हाला दिलेले आहे दोन वेक्टर्स, वेक्टर ए आणि वेक्टर बी, आणि तुम्हाला या दोन वेक्टर्समधलं अँगल फाइंड करायचं. प्रश्न काय विचारलेला असणार आहे, फाइंड द अँगल बिटवीन दॅम. आणि तो अँगल कसं काढायचा, तर अगदी सोपं आहे. कॉस थीटा इज इक्वल टू ए डॉट बी अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ ए इंटू मॅग्नेट्यूड ऑफ बी. ए डॉट बी कसं करायचं, तर टू इंटू म्हणजे आयचे कोइफिशियंट घ्यायचे, जेचे कोइफिशियंट घ्यायचे, तर जेचे कोइफिशियंट दुसरा जे नसल्यामुळे झिरो आहे, तर आणि केचे कोइफिशियंट घ्यायचे आणि तुम्हाला मिळतं, म्हणजे जेचे पण तुम्हाला लिहायचं असेल तर लिहू शकता. जेचं काय कोइफिशियंट आहे वन आणि दुसऱ्या जेचं आहे झिरो, जे डॉट जे म्हणजे तो झिरोच होईल. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला ते ए डॉट बी काढता येतं. आणि ए डॉट बी काढल्यानंतर तो न्युमरेटरमध्ये ठेवायचा आणि एची मॅग्नेट्यूड आणि बीची मॅग्नेट्यूड काढायची. एची मॅग्नेट्यूड काढताना अर्थातच याचा कोइफिशियंट म्हणजे ए एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर, म्हणजे टू स्क्वेअर प्लस वन स्क्वेअर प्लस मायनस वन स्क्वेअर, आणि बीचा कोइफिशियंट म्हणजे वन स्क्वेअर प्लस जेचा कोइफिशियंट झिरो म्हणजे झिरो स्क्वेअर, आणि केचा कोइफिशियंट मायनस वन आहे म्हणजे मायनस वन स्क्वेअर, असा रूट टू आला. हे जे तुम्हाला मॅग्नेट्यूड मिळाले ते डिनॉमिनेटरमध्ये त्याचे प्रोडक्ट घ्यायचा, तर तुम्हाला कॉस थीटाची व्हॅल्यू मिळते. आणि एकदा कॉस थीटाची व्हॅल्यू मिळाली की तो थीटा आहे, दॅट इज द अँगल बिटवीन द टू वेक्टर्स अँड इट इज फॉर्म बाय कॉस इन्वर्स ऑफ दॅट व्हॅल्यू. आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला ते 30 degrees अशी आली. सो अशा पद्धतीने कुठलाही प्रॉब्लेम जिथे दोन वेक्टर्स दिलेले आहेत आणि त्याच्यामधला अँगल फाइंड करायचं आहे, तर आपण तिथे डॉट प्रोडक्टचा कन्सेप्ट वापरतो. ओके, सो दिस इज एन इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन ऑफ डॉट प्रोडक्ट ऑर स्केलर प्रोडक्ट.